आमच्या दोघींचं एक रूल आहे लंच टाईम नंतर आम्ही सगळे <laughs> लाइट्स ऑफ <आफ> करतो <laughs> ती इथे पांघरुणात गुरफटून जाते ती एक रॅप होते हा गिफ्ट रॅप होते आणि माझ्या दोन खुर्च्या आणि दोन खुर्च्या असतात मी त्या खुर्च्यांवरती पॉवरनॅप चिंतन मनन <laughs> मी दीपाली आणि आज मी आली आहे अग अग सुनबाई काय म्हणतात सासूबाई मालिकेच्या सेटवर हो आणि इथे जर तुम्ही माझ्या मागे बघाल तर इथे या दरवाज्यावर तुम्हाला सुकन्या आणि स्वानंदीचं नाव दिसतंय कारण अर्थात आज आपण त्यांची मेकअप रूम स्टोरी करणार आहोत नेमकं काय आहे काय का सिक्रेट्स आपल्याला बघायला मिळणार त्यांच्या मेकअप रूममध्ये जाऊया हॅलो आणि हो तुम्ही जवळ बसलात <laughs> चालेल दोघी जवळ हा सो so, मला विचारायचं बेसिकली म्हणजे आता मी असं फार कमी वेळेला बघते की सिनियर आर्टिस्ट आणि एखादी लीड लीड आर्टिस्ट असे दोघींचा मेकअप रूम एकत्र शेअर होते म्हणजे मोस्टली मी बऱ्याचदा बघितले की सिनियर आर्टिस्टचे रूम वेगळे असतात सो आनंदी काय म्हणजे मी पहिल्यांदा असं बघितलं की स्वानंदी टिकेकर आणि सुकन्या मोने म्हणजे मला पहिल्यांदा एवढ्या दिवसात अशी मेकअप रूम पाहायला मला जिथे दोघी रूम शेअर तर कसं वाटतं सुकन्या रूम शेअर काय काय जमती असतात ते मला पण ऐक काय मस्त वाटतं आय थिंक रोज जेव्हा तुम्ही चौदा तेरा चौदा तास एकाच व्यक्ती बरोबर शूट करता तेव्हा माणसाला इतकं जवळ ओळखायला लागता की तुम्हाला सकाळी आल्या कळतं की आज काय मूड आहे आज कसा मूड आहे आज कसं काम होणार आहे झोप आहे का नाही झालीय तब्येत बरी आहे का नाही कारण सातत्याने रोज इतकं शूट करणं ही खूप अवघड गोष्ट असते ती अजिबात सोपी गोष्ट नाही आहे आणि काय जसे घरी राहतो तसे आम्ही इथे राहतो त्यामुळे खूपच मजा येते खूप कम्फर्टेबल वाटतं हे आमचं दुसरं घरच आहे खऱ्या अर्थाने मला खूपच मजा येते आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की काय पहिली गोष्ट आहे की जिथे तुम्ही मेकअप रूममध्ये आलात सकाळी पहिल्या सीनच्या आधी तयार व्हायला तेव्हा काय सगळीत पहिली गोष्ट करता येईल एकतर मुळात पहिल्यांदा मी सांगेन की जे तू बाहेर बघितलंस आमच्या नावाच्या पाट्या आहेत तर हे फक्त कान्हाजमध्येच होतं कारण कान्हाजबरोबर मी याच्या अगोदरची पण एक मालिका केली होती तेव्हाही अशीच आमची नावं लावलेली होती त्यामुळे मग नवीन येणाऱ्या करा कलाकाराचे कन्फ्युजन होत नाही की आपली रूम कुठली आहे तिथे प्रत्येकाची नावं असतात म्हणजे तसंच तू मिलिंद फाटक आणि त्या दो दोघांची दो नावं बघशील तिकडे तर हे फक्त कान्हाजमध्येच आपल्याला बघायला मिळतं आणि हे खरंच कौतुकास्पद आहे असं मला वाटतं तर पहिल्यांदा आल्याला मी माझ्या बापांची पूजा करते माझी श्रद्धास्थानं आहेत ते मी पूजा करते दिवा लावते आणि कापूरदाणी लावते कापूर लावते की जेणेकरून एक खूप छान वातावरण वाटतं कारण आता ही म्हणाली तसं आम्ही बारा तास इथे काम करत असतो त्याच्यानंतर इथे माझं एक किचन आहे छोटंसं तिथे काय काय आणून ठेवलेलं असतं ही पण काय काय घरनं आणत असते आम्ही सगळेच जणं घरनं डबा आणतो आणि डबा म्हणजे पोळी भात भाजी आमटी असणं एका एक कुणीतरी नुसतं भाजीच आणतं करून कुणीतरी अगदी आमचं डायरेक्टरसुद्धा म्हणजे वैभव असू दे किंवा अंकुर असू दे mm. आम्ही सगळेजणं रॉनी आमच्या नुसतं पोळ्याच आणतो जर पोळ्या आणल्या नाही तर त्याला आम्ही घालवून देतो आणि त्याच्या mm. आईला विचारतो की तुम्ही आहात का तर तुम्हाला त्यालाच कॉल टाईम देणार इतकं म्हणजे आमचं खूप छान असतं तिथे कॅफे पण आम्ही केलेलं आहे छानपैकी त्यामुळे कधी कंटाळा आला इथे रूममध्ये बसायचं कॅफेत जाऊन बसायचं मस्तपैकी बाहेरची हवा खूप छान वाटतं तर त्यामुळे पहिल्यांदा आल्या आल्या हे असतं मी येते तेव्हाही तिथे तयार होत असते मी मेकअप करून आलेली असते मी गाडीतच मेकअप करते गेले अनेक वर्ष आणि मग आल्यावरती जसंही म्हणत असं की कळतं आज मूड काय आहे कुठे ना कुठेतरी काहीतरी झालेलं असतं तर ते कधीतरी येतं आत्ता गेल्या आठवड्याभर तर मी खूपच विचित्र अवस्थेमध्ये होते कारण माझी लेख बाहेरगावी शिकायला जाणार होती तर त्या ह्याच्यामध्ये मी होते की मला कळत नव्हतं माझंच माझं काय होतं आहे मला ते हळूहळू हळूहळू मी जागेवर येते आता तर त्याच्यामुळे ते जे पण आम्हाला एकमेकांना सांगावं लागत नाही मुळात हे ट्युनिंग आहे की आज हिचा मूड नाही आहे किंवा माझा मूड नाही आहे ठीक आहे काही वेळाने होणार येतो नीट आपल्याला माहिती आहे पण त्याचा परिणाम कधी आमच्या सीनवरती होत नाही या मेकअप रूममध्ये जे काय घडतं त्याचा कधीच परिणाम आमच्या सीनवरती होत नाही बाहेर कुणाला कळत नाही यांचं काय चाललंय ते mm. तर ही हे ह्याच्यामध्ये पण एक ट्युनिंग असायला पाहिजे असं मला वाटतं की कधीतरी एक मस्त मूड आहे की कोणीतरी मी म्हटलं हाय गुड मॉर्निंग की समोरनं गुड मॉर्निंग असं येतं पण समोरनं ओके हाय ओके हाय कळतं काहीतरी झालंय काहीतरी बिनसलंय काही असू शकतं गोष्ट असू शकते इतकं सिम्पल अगदी अगदी पण मला असं वाटतं की ते एकमेकांनी समजून घेणं एकमेकांना हे खूप महत्वाचं असतं तुला विचारेन कारण सुकन्याता जेव्हा असतात ना को म्हणून तेव्हा सगळ्या आर्टिस्टचा एक प्लस पॉईंट असू म्हणजे मस्त खायला मिळतं त्यांच्या हातचं त्याच्यानंतर असं नाही की त्या सीनमध्ये एकदम सिरियस किंवा सीन करतात त्या भरीच धमाल करत असतात बिहाइंड द सीन हे मी स्वतः बघितले खूप वेळा सो ते एन्जॉय करताना आणि त्यांच्या हातचं काय काय चमचमीत तुला आत्तापर्यंत खायला मिळते मी खरं सांगू का माझ्या घरी जसं खायला बनतं किंवा माझी आजी जसं बनवायची अगदी तशा गोष्टी ती बनवते ते मला सगळ्यात जास्त आवडतं किंवा ऑथेंटिक आपलं जेवण घरचं जेवण जे असतं ना ते ते मला खूप आवडतं अशा अनेक गोष्टी ती बनवते ज्या मला मना कुठल्याही फॅन्सी आयटमपेक्षा मला ह्या साध्या सोप्या घरच्या गोष्टी ह्या खूप जास्त आवडतात म्हणजे ताक असेल पण ते असं लोणी त्याच्यावर खूप प्रेम आहे अशा अनेक गोष्टी आता तिला कळल्यात की त्या आम्हाला हव्या असतात त्यामुळे त्या माझ्या वाटच्या वेगवेगळ्या येतात <laughs> आणि आम, रोज आम्ही संध्याकाळी नाश्ता तर काही ना काहीतरी करतोच अनेकदा मला असं होतं की जर मला डबा यायला जमणार नसेल तर मी तिला रात्री फोन करते सुकन्यावा शिवाय माझ्याकडे जेवण नाही ना माझ्या वाटचं पण आण ते हे खूपच अंडरस्टूड गोष्ट आहे मला वाटतं की आई नाहीये माझी इकडे पण ती आहे इतकं सोपं आहे त्यामुळे हिच्याशीच प्रेमाने मागायचं हिच्याशीच भांडायचं सगळं हिशाशीच करायचं असं आता मी बर म्हणजे डायनिंग टेबलवर बघितलं खूप तुमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या म्हणजे कोणाला एक तर तुम्ही काहीतरी सांगत होतात किंवा स्वानंदी काहीतरी विचारत होती तर तिला तुम्ही ते सांगत होता म्हणजे अशा डायनिंग टेबलवर काय गप्पा गोष्टी आणि कोणाला बुली करतात का असं म्हणजे मुद असं टार्गेट मी कुणालाच असं काही टार्गेट करत नाही <laughs> बुली? <laughs> कोणी नाही इकडे बुली होणार सगळे पुरुत उरलेले आहेत असेच सगळे एकमेकांना पण डायनिंग टेबल आमच्यासाठी खास आहे आणि म्हणजे आमचा जो काय म्हणा तू पोळी राहिली होती नाही का दोन पोळ्या राहिल्या आणि आम्ही म्हटलं काही नाही मग चिडला होता मी आईला फोटो काढून पाठवणार तू थांब थांबा आम्ही दोघंही ऐकत नव्हतं अरे मस्त भाई गुळपोळी खाना अरे अरे थांबा आम्ही मुद्दाम तिथे ऐकायचे अरे सा तूपसाकर पोळी खाना असं सगळ्यांचं होतं बरं जवळपास सगळ्यांच्या म्हणजे आता ह्या नॉनव्हेज खाणार आहेत तर ह्यांच्या जवळपास सगळ्यांच्या लाडक्या डिश आहेत ठरलेल्या की आता शाकाहारीमध्ये सुद्धा ठरलेल्या आहेत की आता हे आपल्याला आवडतं मग त्याच्यासाठी काही वेगळं करायला लागतंय तरी बो थांबा रे थांबा थांबा हे मला खायचं आहे असं सगळं चालवतं पण त्यांना माहिती होतं ना त्यातल्या मला बुली करतात ते नाही असं नाही पण पण बुली नाही मला असं वाटतं त्यांना मजा घेते ते मजा मजा, 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 मजा करतात माहिती ना खूप आपण खूप इथे इथे म्हणजे सिरियलमध्ये प्रत्येक की आत्ता आलाय सीन पाठांतर करायचंय करायचंय ही जी सगळी धावपळ नाही म्हटलं तरी स्ट्रेस असतोच ना तो तर त्याच्यामध्ये ही एक तास जो आम्हाला मिळतो हा गंमत करायचा असतो मजा करायची असते आणि मुख्य म्हणजे इथे ना कोणीही पाठवून बोलत नाही जे काय तोंडावर बोला मोकळवा जे काय असेल ते त्याच्यामुळे खूप सोप्पं होतं वागणं एकमेकांशी खूप सोप्पं जातं सगळं मला ही सवय आहे आहे बो आता काय करणार त्याला आहे पण ती समोरच्यांनी ॲक्सेप्ट करावी ती सवय कारण तू त्याला ॲक्सेप्ट केलं आहेस मित्रमैत्रिणी म्हणून मग ते जे काय असेल चुकीचं असेल बरोबर असेल जे काय असेल ते ॲक्सेप्ट करा आणि पुढे जा असं मला वाटतं की त्याला तुम्ही जितकं गोंजाराल ना तितकं तितके मोठं होत जातं ते सोडून द्या पुढे जा चला असं मला वाटतं पाहिजे बेसिकली कुल बरं सेटवर खूप काही गोष्टी घडताना दिसतात तर सेटवरचं तर असं तुमचं काही सिक्रेट आहे का की हे आपल्या सेट पुरतं असं मर्यादित आहे किंवा हा आपल्या सेटचा रूल आहे बाबा ह्या हा रूल कोण आहे मला का सांगू आमच्या दोघींचं एक रूल आहे लंच टाईम नंतर आम्ही सगळे लाइट्स ऑफ करतो ऑफ करतो एकमेकांची काही बोलत नाही ती इथे पांघरुणात जाते मी माझी खुर्ची दुसरी खुर्ची घेऊन आणलेलं आहे उशी बेडशीट हे सगळं एव्हरी वीक ते चेंज होतं आणि ती गुरफटून जाते ती एक रॅप होते हा गिफ्ट रॅप होते आणि माझ्या दोन खुर्च्या आणि दोन खुर्च्या असतात मी त्या पॉवर पॉवरनॅप चिंतन मनन हे करत असतो आणि त्या वीस मिनिट कोणीही यायचं नाही आम्हाला त्रास आता मी हे सगळ्यांना माहिती जेव्हा आली तेव्हा मला वाटलं की अजून शॉर्ट सुरू व्हायला थोडा वेळ येतो लंच टाईम वगैरे झाला सगळं सगळे जण गेले तिकडून शॉर्ट लागायला तयार नाही मी म्हणतो दोघे जण किती वेळ झालं शॉर्ट तर नाही लागत गेलेत कुठे म्हणते आता सिक्रेट मला कळलं की ह्या इथे पॉवरनॅप घेत होत्या शॉर्ट थांबत नाही कधी हे पण लक्षात ठेवा आता तर माझ्यामध्ये हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायला लागली आहे जशी तू तू मे मी तुमची ऑनस्क्रीन दिसते ही ऑफस्क्रीन केमिस्ट्री त्यांना पाहायची असते पण आता महा एपिसोड येतोय आणि त्याच्यात एक मस्त सीन आहे जो आम्हाला पाहायला मिळणार आहे सो त्याची तयारी किती झाली आहे म्हणजे तो सीन बराच वेळ झाला शूट होऊन की आता तो महा एपिसोड दोन तीन दिवसापूर्वीच झालाय तो शूट बोलते त्याचा प्रोमो नुकताच आऊट झालाय ज्याच्या दोघींनाही घरात राहायचं आहे आणि रोमॅन्स आहे म्हणजे मला बेसिकली वाटतं त्या एपिसोडचं असं म्हणणं आहे की लव हॅज नो एज कुठल्याही एजमध्ये तुम्ही प्रेम रोमॅन्स जिवंत ठेवू शकता तुमच्या नात्यात आणि तीच त्या एपिसोडची ब्युटी आहे मला आय एम sure शुअर तो एपिसोड बघितल्यानंतर माझ्या आईबाबांच्या एजचे सुद्धा त्यांना असं वाटेल की कि आपण किती दिवसात एकमेकांची प्रेमानी बोललो नाही का गं जरा बोलूया का असं 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 व्हावं असा तो एपिसोड आहे सुकन्या मिलिन सर आहेत आणि संचित आहे तर ह्या दोघांची आणि त्यांच्या दोघांचा एक ग्रुप असतो आणि तुमच्या दोघींचा असतो की कसं असतं म्हणजे इथे सेट नाही अजिबात नाही सगळे एकत्र असतात सिच्युएशन होतात पण बेसिकली असतो आम्ही जास्त करून हे सगळे एकत्र असतात मला खूप उकडत त्याच्यामुळे मी इथेच बसलेली असते एसी लावून मला एसी गिफ्ट ट्रॅप व्हावं लागतं कारण इकडे असतो पण गंमत अशी आहे की संध्या काय झाली नाश्ता ब्रेक झाला की आम्ही सगळे एकत्र असतो इकडे आम्ही सगळे इथे आमच्या मेकअप रूममध्ये बसून आम्ही सगळं जे आज काय नाश्ता करायचा आहे तर मी आदल्या दिवशी आम्ही चर्चा केलेली असते मग मां त्याप्रमाणे आम्ही आज करतो की मग आज पिझ्झा करायचं आहे की उकड करायचे का पा पोहे करायचे का सूप करायचं आहे मग आज सूप करायचं मग मी सूप मेकर घेऊन येणार मग अंकूर काहीतरी घेऊन येणार मग ही काहीतरी घेऊन येणार सेटवर बनवता तुम्ही घरून सगळ्यांट इथे बनव सेटवरती बनवतो चक्क बनवतो आणि माझा जो सर्वस्व असं मी म्हणेन जो ड्रायवर पण ड्रायव्हर नावाला आहे केवळ बाकी सगळं तो करतो तर तो चंदन नाव आहे त्याचं आज मला असं वाटतं माझ्यावर ज्यांनी ज्यांनी काम केले त्या सगळ्यांनाच माहिती तो कोण आहे ते तर त्याच्यामुळे त्याला एकतर सगळं शिकवण त्याला बेसिकली त्याला स्वतःला आवड आहे सगळं करायची आणि खायला घालायची त्यामुळे मग हाहीने कधी मासे आणलेले असतील मग ते जरा फ्राय करून तो जेवा जेवायला देतो मग कधी चिकनही आणून ठेवते मॅरिनेट केलेलं मग त्याला न सांगता तो घेऊन जातो तो फ्राय करतो तो घेऊन येतो असं सगळं मामला आहे मला माहिती पण नसते हानी कधी त्याला काही सांगितलं आहे तो आणून त्यांना बनवून देत इतकं तो सगळ्यांचा आहे त्याच्यामुळे तो सगळं बनवत असतो आणि सगळ्या मी इथे बसून एकत्र खात असतो आणि आमच्या इथे कॅलेंडर पण तुला दिसेल त्या कॅलेंडर वरती आमची आम्ही हजेरी लावतो म्हणजे मग काही गोंधळ होत नाही आपला कि किती दिवस झालेत आपले आणि कोण नाहीये काय ते सगळं त्याच्यावर कळतं किंवा आता उद्या महाशिवरात्र तर ते आम्हाला तिथे कळतं किंवा इव्हेंटला जायचं दिले की मला दाण्याची आमटी हवी आहे सावदाण्याचं थालीपीठ हवं आहे ही ऑर्डर मला ऑर्डर देता येईल फक्त आता मला जाता जाता तुमचं किचन आहे तेवढं जरा दाखवा आणि तिथे काय काय गोष्टी लपल्यात ते जरा दाखव ना मी नाही दाखवू <laughs> शकत आणि तिकडे खूप पसारा आहे तो मला आधी आवरायला लागेल आणि हे लावू नका आणि शूटिंगला बोलवतायच फक्त आई शूटिंग हवी तर त्या ट्रंकेमध्ये सगळं असतं त्या ट्रंकेमध्ये सगळी पिठं आहेत आंबोळीचं पीठ आहे बेसन आहे त्याच्यानंतर तांदूळ आहेत पापड आहेत असं सगळं त्याच्यामध्ये असतं लिंबू सॉस आहे त्याच्यानंतर तूप आहे साजूक तूप असतं आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल आहे अशा सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि इडली पत्र आहे मिक्सर आहे डोशाचा तवा आहे मेकर आहे सूप मेकर आहे असं सगळं त्याच्यामुळे ठेवलेलं असतं सेटच्या किचनमध्ये असतं पण हे इथे या सेटच्या किचनवर तर असेलच पण यांच्या या मेकअप रूममध्ये देखील आहे मी तुम्हाला जाता जाता त्याची झलक दाखवते पण आता ताईंना ता सीनला जायचं आहे म्हणून हा इंटरव्ह्यू आता पण इथेच थांबव थांबवतोय आणि थँक्यू सो मच मला खूप मजा आली तुमची ही ऑफस्क्रीन केमिस्ट्री बघून ऑनस्क्रीन तर तुम्ही धमाल करताच आहात सो खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू खूप मजा आली खूप मजा आली